नमस्ते मित्रांनो एस एस के दर्शन अकॅडमी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच आनंद आणि आमच्यासोबत शिकण्यासाठी बेलायकनचं बटन जरूर द्यावा तरच आमच्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळू शकतील सल तर शिकूयात नवीन काहीतरी नमस्ते मित्रांनो एस एस के दर्शन अकॅडमी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण नाईन्थ स्टँडर्डचा लॉ ऑफ मोशन हा जो फर्स्ट नंबरचा चॅप्टर आहे तो इथे बघत आहोत त्याचा पार्ट सिक्स्थ आपण बघत आहोत तत्पूर्वी आपल्याला पुढे जाण्याअगोदर एक विनंती आहे की आपण जर पार्ट फाईव्ह या अगोदर जे झालेले आहे ते बघितले नसेल तर कृपया ते बघून घ्या तरच आपल्याला हा पार्ट सिक्स व्यवस्थित समजणार आहे आणि अगदी सहज सोप्या भाषेमध्ये दिलेले आहे ते आपल्याला सहज समजून जातील आणि अजून एक विनंती आहे या चॅप्टरशी रिलेटेड जी काही वोकॅबलरी आहे ती मी एस के सायन्स वर्ड मिनिंग इन मराठी या चॅनलवर दिलेली आहे तोही चॅनल आपलाच आहे त्या चॅनलवर इथे देण्याच्याऐवजी तिथे दिलेली आहे कृपया तिथून नोट करून घ्या आणि फॉलो करा त्याही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण हे चॅप्टर आपल्याला पुढे कंटिन्यू होत असतात इलेव्हन्थपर्यंत ट्वेल्थपर्यंत आणि अगदी पुढे सुद्धा तेव्हा ही व्हॉकॅबल मित्रांनो आज आपण बघणार आहोत युनिफॉर्म सर्क्युलर मोशन त्याला म्हणतात एक समान वर्तुळकार गती आता ही जी एक समान वर्तुळाकार गती असते मित्रांनो युनिफॉर्म काय असते हे आपण आजपर्यंत बघितलेलं आहे तोपर्यंत आता त्यामुळे आपण हे बघ पुन्हा बघणार नाही आहोत आता बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे एक एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी एक आपल्या घरात जे घड्याळ असतं क्लॉक असतं बघा ज्याच्यामध्ये तीन काटे असतात सेकंद काटा मोठा काटा छोटा काटा तर, ले ले का तर ते कधी तुम्ही आहे काय तो कसा सुरू असतो तर त्याची वेल आणि त्याचा स्पीड याबद्दल तुम्हाला ऑब्झर्वेशन करायला सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये काय असतं मला सांगा तो घडाळ घड्याळ कसा फिरत असतं ते कंटिन्युअस त्यातले काटे कसे फिरत असतात तो सेकंद काटा कंटिन्यू फिरत असतो बरोबर ना असा सेकंद सेकंदाला तो काय होत असतो मू होत असतो म्हणजे त्याचं काय होत असतं डिस्प्लेसमेंट होत असतं काय होत असतं डिस्प्लेसमेंट होत असतं आणि त्याची व्हॅलोसिटी कशी असते कॉन्स्टंटली त्यामुळे काय होत असते चेंज होत असते का बरं कारण त्याची जी डिस्प्लेसमेंट होत असते त्याची काय होतं डिरेक्शन बदलत असतं बरोबर ना तो एक, एक पहिल्या पॉईंटवर जातो मग सेकंड पॉईंटवर जातो मग थर्ड पॉईंटवर जातो मग फोर्थ असे बरोबर ना ते याच्या लाईन्स असतात घड्याळामध्ये त्याच्यावर जात असतो म्हणजे त्याचं काय होत असतं डिस्प्लेसमेंट होत असतं त्यामुळे त्याची काय बदलते दिशा बदलते त्यामुळे त्याची काय होत असते वेलोसिटी म्हणजे जो वेग असतो तो कॉन्स्टंटली काय असतो बदलत असतो हे समजलं तुम्हाला या ठिकाणी त्यानंतर तुम्ही जे बघितलेलं आहे का जो सेकंद काटा असतो त्याचं टोक कसं फिरत असतं असं गोल गोल वर्तुळकार फिरत असतं बरोबर सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असतं मग ते कसं असतं पण त्याची जो स्पीड असतो तो कसा असतो कस एक समान असतो तो असं कधी होतो का की थोड्या एका पॉईंटला खूप फास्ट गेला दुसऱ्या पॉईंटला एकदम स्लो गेला असं कधी होतं ज्यावेळेस त्याच्यातलं जे सेल किंवा जी बॅटरी असते ती साऊ संपते किंवा ही कमी होते पॉवर त्यातली तेव्हा होतं इतर वेळेस होतं का नाही असं कधीच होत नाही बरोबर ना म्हणजे मग त्या गतीला काय म्हटलं जातं त्या मोशनला काय म्हटलं जातं तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हटलं जातं म्हणजे तुम्ही याचं एक्झाम्पल कसं देऊ नह शकता की आ, आता दुसरं एखादं काय आता दुसरं एखादं एक्झाम्पल बघायचं आपली अर्थ आहे अर्थभोवती काय फिरत असतं मून फिरत असतो आता मून कसा फिरतो त्याचं पण फिरण्याचा एक जी मोशन आहे ती कॉन्स्टंट आहे बरोबर ना तो त्याच स्पीडने फिरत असतो की तो असं कधी होतो की आज वेगळ्या स्पीडने उद्या वेगळ्या स्पीडने असं होतं का नाही मग तोसुद्धा काय झाला सर्क्युलर मोशनमध्ये झाला किंवा अर्थ सूर्याभोवती फिरते किंवा इतर प्लॅनेट्स पण सूर्याभोवती फिरतात सणभोवती फिरत असतात हां तर ते कसे फिरत असतात तर ते सुद्धा सर्क्युलर मोशनमध्येच फिरत असतात समजले या ठिकाणी किंवा कोणताही घ्या तुम्ही फॅन घ्या त्याचा स्पीड चेंज नाही करायचा मग त्यावेळेस तो फिरतो कसा त्यावेळेस तोही तसाच फिरणार ना सर्क्युलर मोशनमध्ये म्हणजे कॉन्स्टंट सर्क्युलर मोशनमध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आपण त्याला म्हणू शकतो समजलं मग त्याची डेफिनेशन कसं होतील की कोणतंही ऑब्जेक्ट ज्यावेळेस मू होतं कशामध्ये युनिफॉर्म स्पीडने मू होत असतं सर्क्युलर मोशनमध्ये युनिफॉर्म स्पीडने मू होतं त्यावेळेस ती मोशन कशी असते सर्क्युलर मोशन असते समजले या ठिकाणी बघा मित्रांनो आता थोडक्यात समजून घ्या हे काय फार अवघड नाही आहे काही नाही इथे काय दिलेलं आहे त्यांनी ड्रॉ केलेलं आहे बघा काही ठिकाणी फिगर फिगर आहे त्या रेक्टँग्युलर आहे पेन्टॅगोनाला आहे, आहे आ, आ, है है, 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 एक जागोणाला आहे म्हणजे ज्याला पाच बाजू असतात तो पेंटॅगोनला सहा बाजू असेल तो एक आठ बाजू असतील तो काय असतात ऑक्टॅगॉनाला असतात असं हे आहे मग त्यांनी सांगितलेलं आहे की सपोज काही घ्या हे एखादं गार्डन समजा तुम्ही किंवा एखादी फिगर समजा ज्याच्यावरून तुम्ही पेन्सिल फिरवतात ही पेन्सिल तुम्ही किती वेळेस फिरवणार आहात इथे एकदा इथे एकदा इथे एकदा इथे एकदा म्हणजे जितक्या बाजू आहे तितक्या वेळेस तुम्हाला डिरेक्शन बदलायची आहे बरोबर ना दिशा बदलायची आहे इथे किती वेळेस दिशा बदलावी लागेल जितक्या बाजू आहे तितक्या वन टू थ्री फोर फाय म्हणजे इथे फाय वेळेस दिशा बदलली तुम्ही डिरेक्शन चेंज केलं इथे किती वेळेस वन टू थ्री फोर फाय सिक्स इथे सिक्स वेळेस म्हणजे तुमच्या काय लक्षात आलं की जितक्या वेळेस तुमची दिशा बदलते ती कशावरून बदलते जशी तुमची संख्या वाढते कशाची ह्या बाजूंची संख्या वाढते ह्या साईडची संख्या वाढत जाते तशी मग एक दि एक वेळ अशी येते की तुम्ही असं खूप खूप संख्या वाढवत गेले ह्या साईडची तर एक वेळ कशी येणार तो कसा बनणार सर्क्युलर बनणार काय बनणार सर्क्युलर बनणार लक्षात आलं ना तुमच्या मग त्यावेळेस त्याची दिशा बदलेल का नाही मग तो कसा होणार डायरेक्ट सर्क्युलर मोशनमध्येच येणार एक सिच्युएशन त्याची एक कंडिशन अशी येणार आहे समजले या ठिकाणी अवघड असं काहीच नाही मित्रांनो फक्त लक्षात घ्या या ठिकाणी हे समजले ना जितकी आपण संख्या वाढवत जाणार आहे एक वेळ अशी येणार आहे की तू काय होणार आहे संख्या वाढवून वाढवून साईडची सर्क्युलर बनणार आहे बरोबर ना मग ती वस्तू जी काही वस्तू असेल ती ज्या वेळेस त्या सर्क्युलर मोशनमध्ये फिरणार आहे पण तिची जर त्या ऑब्जेक्टची त्या वस्तूला आपण ऑब्जेक्ट म्हणतो ती ऑब्जेक्ट जर मुव्हिंग होत असेल कॉन्स्टंट स्पीडमध्ये हे लक्षात ठेवा हे फार महत्त्वाचं आहे ते जे ऑब्जेक्ट आहे त्या सर्क्युलर याच्यामध्ये त्या सर्क्युलरमध्ये कॉन्स पार्थमध्ये कॉन्स्टंट स्पीडने जर मू होत असेल म्हणजे एक समान गतीनंच ते जर चालत असेल किंवा स्थिर चालीनच ते चालत असेल तर चेंज इन व्हेलॉसिटीज ओनली ड्यू टू द चेंज इन डिरेक्शन तर त्याच्या वेलोसिटीमध्ये हे लक्षात घ्या फार महत्त्वाचं आहे तर त्याच्या वेलॉसिटीमध्ये तर त्याच्या वेगामध्ये बदल हा कधी होतो जर त्याची डिरेक्शन बदलली तरच होतो हे लक्षात घ्यायचं डिरेक्शन बदलली तरच होणार डिरेक्शन नाही बदलली तर त्याच्या वेलॉसिटीमध्ये बदल होणार नाही आणि यालाच काय म्हटलं जातं मो ॲक्सलरेटेड मोशन म्हटलं जातं म्हणजेच याला काय म्हटलं जातं त्वरणित वेग असं म्हटलं जातं किंवा त्वरणित गती असं म्हटलं जातं समजलं या ठिकाणी बघा व्हेन अँड ऑब्जेक्ट मूव्ज विथ कॉन्स्टंट स्पीड अलॉंग अ सर्क्युलर पाथ दिस मोशन इज कॉल्ड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन त्यालाच युनिफॉर्म सर्क्युलर मोशन होता ज्यावेळेस ऑब्जेक्ट हा मूव होतो कॉन्स्टंट स्पीडने कॉन्स्टंट स्पीडने मूव होत असतो अलोंग अ सर्क्युलर पाथ त्या सर्क्युलर पादभोवती कॉन्स्टंट स्पीडने जातो त्याचा स्पीड कधी जास्त होत नाही कधी कमी होत नाही वीस असेल तर वीसच असतो तीस असेल तर तीसच असतो समजले ना तर त्याला काय म्हटलं जातं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हटलं जातं म्हणजे त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे तिथे बाबा या ठिकाणी मोशन स्टोन इन अ स्लिंग ऑर दॅट ऑफ एनी पॉईंट ऑफ बायसिकल व्हील व्हेन दे आर इन युनिफॉर्म मोशन सायकल ज्या वेळेस युनिफॉर्म मोशनमध्ये चालते त्यावेळेस त्या सायकलच्या चाकावरील कुठल्या पण एका पॉईंटची मोशन मोजायची काउंट करायची तीच असेल म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनच किंवा तुम्ही जे असं गोफणीमध्ये बघा असं दगड घेतात आणि तो फिरवतात बघा असा गोफणीमध्ये घेऊन असं फिरवलेलं आहे की नाही मला माहीत नाही तुम्ही बघा असं शेतावर वगैरे गेल्यावर नंतर प ते पक्षी उडवण्यासाठी असं फिरवलं जातं बघा तर ती जी मोशन असते ना किंवा घरी पण खेळण्यासाठी फिरवतात तर त्या दगडा ती जी मोशन असते ती कशी असते ती खूप पुणे वाढत बघा एक स्पीड घेतल्यानंतर ती कॉन्स्टंट होऊन जाते मग तर ती जी असते ना मग ती मोशन काय होते सर्क्युलर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असते बघा मित्रांनो आता हे तुम्हाला आहे ना याच्यासाठी लागतं बघा न्युमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी आता तुम्हाला या ठिकाणी बघा सोपा आहे लक्षात ठेवा सर्क्युलर पात आहे आता एखादा ऑब्जेक्ट मू होत आहे सर्क्युलर पातमध्ये असं मू होत आहे ऑब्जेक्ट तर आता काय येणार सर्क्युलर पात आला म्हणजे काय आलं मित्रांनो त्याची रेडियस तर तयारच होणार तुम्हाला हे तर माहिती आहे ना कोणती गोष्ट सर्क्युलर मोशनमध्ये आली आता ती हां त्यावेळेस काय तयार होणार तिला काय मिळणार एक रेडियस मिळणार ऑबियस आहे काय येणार तिला रेडियस येणार हां त्यानंतर ये आर तो आणि तो जर आर रेडियस असतो आणि टी टाईम टी नंतर ती जर वस्तू पुन्हा फिरून ती वस्तू इथून सुरू झाली 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 आणि टी टाईममध्ये ती पुन्हा इथंच आली किती टाईममध्ये टी टाईममध्ये ती या आप पहिल्याच पॉईंटवर आली तर स्टार्टिंग पोझिशनला तर त्याचा स्पीड आपल्याला काढायचा आहे स्पीड कॅन बी डिटरमाइंड यूजिंग द फॉर्म्युला तर त्याचा स्पीड काढायचा आहे आपल्याला त्या वस्तूने किती चाल चाललेली आहे हे आपल्याला काढायचं आहे सर्क्युलर मोशनमध्ये जर ती चालत असेल ती वस्तू तर लक्षात ठेवा तर तरच आहे तर मग त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे त्यांनी काय दिलेलं आहे बघा या ठिकाणी स्पीड इज इक्वल टू सरकम फरस अपॉन टाइम आता सरकम फरसचा फॉर्म्युला काय आहे टू पाय आर पायची व्हॅल्यू तर आपल्याला माहिती आहे थ्री पॉईंट फोर्टीन असते मग वी इज इक्स टू टू पाय आर अॉन टाईम आर इज इक्वल टू रेडियस घ्यायची टू आणि पायची व्हॅल्यू काय असते थ्री पॉईंट फोर्टीन अशा पद्धतीनं काढायचं असून किती टाईम लागला त्याच्यानुसार हे सॉल्व करायचं असतं समजलं बघा या ठिकाणी डिटर्माइनिंग द दे डिरेक्शन ऑफ वेलॉसिटी इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जे एक समान वर्तुळाकार मोशन आहे म्हणजे गती आहे तर तिच्यामध्ये जी वेलॉसिटीची डिरेक्शन आहे म्हणजे वेगाची जी दिशा आहे ती आपल्याला काय करायची आहे डिटरमाइन करायची आहे वेगाची दिशा काय असणार आहे काय नाही घेतलेलं आहे त्यांनी बघा इथे एक चक्ती गोल घेतलेली आहे आपण ते बघा चक्तीचे भोवरे हो असतात असे वर फ्लॅट तसे घ्यायचे आणि ते फिरवायचे आणि खूप वेगाने फिरल्यानंतर त्यावर काय करायचं एक पाच रुपयाचं एक रुपयाचं छोटंसं एक नाणं ठेवायचं आणि बघायचं ते नाणं त्या चकतीवर फिरतं आणि फिरल्यानंतर शेवटी ह्या टो या, या पॉईंटपर्यंत लास्ट पॉईंटपर्यंत आल्यानंतर कुठे फेकलं जातं हे चेक करायचं तुम्ही प्रत्येक वेळी काय करायचं वेगवेगळ्या पॉईंटला ठेवून बघायचं आणि बघायचं कुठे फेकलं जातं कोणत्या दिशेनं काय होतं माहिती का मित्रांनो हे नाणं आहे आता सपोज हे सप असं पकडा ही फिरणारी चकती आहे मग आता ही काय होते माहिती का नाणं जे असतं ना ते काय करतं ह्या थ्रिज आता ही जी रेडी असे या रेडियसच्या ह्या ह्या रेडियसला परपॅंडिक्युलर असं असतं ना तर असं फेकलं जाईल ह्या पॉईंटवर जर आलं ना असं फेकलं जाईल आता नाणं कसं ठेवतो आपण ते फार महत्वाचं आहे नाण्याची आपण ज्या स्थितीमध्ये ठेवलं आहे तिकडं तसं फेकलं जाईल ते पण ते फेकलं मात्र जी रेडियस असते ना त्याला परपॅडिक्युलरच फेकला जाईल इथे जर असेल तर इकडे इकडे असं फेकलं जाईल लक्षात येतं आहे का तुमच्या किंवा त्याला परपॅडिक्युलर असं फेकलं जाईल ते बघा मग इथे लास्ट पॉईंट काय दिलेलं आहे इट मीन्स दॅट कॉईन मूव्ज अलॉंग अ सर्क्युलर पाथ द डिरेक्शन ऑफ इट्स मोशन इज चेंजिंग एव्हरी पॉईंट ते म्हणतात की जरी पण ते असं युनिफॉर्म मोशनमध्ये फिरत होतं जरी सर्क्युलर मोशनमध्ये सर्क्युलर पाथमध्ये जरी ते कॉईन फिरत होता तरी पण काय होत असतं की जी मोशनची डिरेक्शन असते म्हणजे गची गतीची जी दिशा असते ती का होते प्रत्येक पॉईंटला चेंज होत असते म्हणजे लास्ट पॉईंटला येते इथं येते लास्टला या पॉइंटला आल्यानंतर ती का होते चेंज होते आणि ती फेकली जाते परपेंडिक्युलर अशी त्याला लंब अशी फेकली जाते समजले या ठिकाणी हा एक्सपेरिमेंट आहे तुम्ही प्रत्यक्षात करून बघा इझी आहे अवघड काहीच नाही यामध्ये करून बघा तुम्हाला प्रत्यक्षात समजून जाईल कसं करायचं आहे हे आता चला न्यूमेरिकल सॉल्व करू ऑलरेडी सॉल्व आहे अवघड असं काहीच नाही यामध्ये बघा आता त्यांनी काय सांगितलं अन ॲथलिट्स इज रनिंग ऑन अ सर्क्युलर ट्रॅक एक ॲथलिट होता म्हणजे एक खेळाडू होता आणि तो कसा फिरत होता असं सर्क्युलर पाथमध्ये तो काय करत होता रनिंग करत होता या सर्क्युलर मोशनमध्ये तो असा काय होत असतं फिरत होता या ठिकाणी धावत होता आपण त्याला म्हणू आता तो धावत होता त्यानंतर तो कसा धावत होता हिरन्स अ डिस्टन्स ऑफ फोर फोर हंड्रेड मीटर त्याने किती डिस्टन्स कवर केला फोर हंड्रेड मीटर कवर केलं आणि किती सेकंदामध्ये पंचवीस सेकंदामध्ये ट्वेंटी फाय सेकंदमध्ये त्यांनी ते कवर केलं बिफोर रिटर्निंग टू हीच ओरिजिनल पोझिशन सपोज तू ह्या पोझिशनपासून निघाला असा असा फिरायला धावायला आणि तो पंचवीस सेकंदात पुन्हा त्याच पॉईंटवर आला बरोबर ना तर त्याचं काय काढायचं आहे तुम्हाला वॉट इज द ॲव्हरेज स्पीड आणि व्हॅलॉसिटी ॲव्हरेज स्पीड आणि ॲव्हरेज व्हॅलॉसिटी काढायची ॲव्हरेज स्पीड आणि ॲव्हरेज व्हॅलॉसिटी हे दोन काढायचं आहे बघा ऑलरेडी सॉल्व एक्झाम्पल आहे काही अवघड नाही यामध्ये बघा आता त्यांनी काय केलेलं आहे टोटल आता गिवन यामध्ये गिवन काय काय आहे बघा ते घ्यायचं आहे आपल्याला टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल किती झालेला आहे तो फोर हंड्रेड मीटर झालेला आहे बरोबर ना तो किती फिरला आहे फोर हंड्रेड मीटर इतका फिरलेला आहे मग टोटल डिस्प्लेस किती झाला डिस्प्लेस किती झाला तो आता आपल्याला हे तुम्हाला तुम्ही जर फर्स्ट पार्ट सेकंड पार्ट थर्ड पार्ट बघितलेला असेल तर तुम्हाला आठवेल डिस्प्लेसमेंट ही कशी असते डिस्प्लेसमेंट म्हणजे कमीत कमी अंतर फर्स्ट एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत शॉर्टकट आपण म्हणतो आपण असं म्हटलं होतं आठवतं तुम्हाला तर ते पण इथं पॉईंट हे बदललेले पाहिजे ए पॉईंट ते बी पॉईंटपर्यंत असं पाहिजे पण इथे पॉईंट बदललाय का डिस्प्लेसच नाही झाला म्हणून डिस्प्लेसमेंट कशी झाली झिरो झाली कारण का तो या पॉईंटपासून निघाला 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 आणि पुन्हा कुठे आला त्याच पॉईंटला आला त्यामुळे त्याचं रिस्प्लेसमेंट कसं झालेलं आहे झिरो झालेलं आहे हे समजणं फार महत्त्वाचं आहे तुम्हाला डिस्प्लेसमेंट झिरो का झालं हे समजणं फार महत्त्वाचं आहे आणि इथेच तुम्हाला एक म्हणजे न्यूमेरिकल सोडवण्यासाठी इथेच तुम्ही चुकता बाकी चुकण्यासारखं पुढे काहीच नसतं मग का ॲज ही रिटर्न्स टू हिज ओरिजनल पोझिशन कारण तुम्हालाही मागच्या कॉन्सेप्ट क्लिअर नसतात तुम्ही त्या कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या फर्स्ट का सेकंड पार्टमध्ये आपण घेतलेलं बघा डिस्प्लेस काय होतं वन पॉईंटपासून सेकंड पॉईंटपर्यंत गेल्यानंतरच त्याचा डिस्प्लेसमेंट आपण काढू शकतो तो एक जर एका रेषेमध्ये गेलेलं असेल तर जितकं डिस्टन्स त्यांनी कव्हर केलं तितकंच डिस्प्लेसमेंट झालेलं असतं पण सर्क्युलर मोशनमध्ये डिस्प्लेसमेंट हे नेहमी काय असतं झिरो असतं आता टोटल टाईम किती लागला त्याला ट्वेंटी फाय सेकंड्स लागला मग आता काय काढायचं आहे त्याचा ॲव्हरेज स्पीड काढायचा आहे ॲव्हरेज स्पीड आणि ॲव्हरेज व्हॅलासाठी आता ॲव्हरेज स्पीड ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय असतं त्याचा ॲव्हरेज काढायचं आहे म्हणजे एकूण तो किती चालला एकूण त्याने किती अंतर कापलं म्हणजे टोटल डिस्टन्स कवर्ड बाय त्याला किती टाईम लागला अपॉन टाईम हे बघा त्याला त्याने किती अंतर कापलं फोर हंड्रेड मीटर इतका तो गेला आणि किती वेळात गेला ट्वेंटी फाय सेकंद्समध्ये मग हे मीटर आणि हे सेकंद मग किती झाले याला डिवाईड करा मग ट्वेंटी फाय वन जा ट्वेंटी फाय उरले किती फिफ्टीन फिफ्टीन मग वन फिफ्टी ट्वेंटी फाय सिक्स वन फिफ्टी आणि हे मीटर वरचे आणि खालचे सेकंद मीटर पर सेकंद समजले या ठिकाणी हाय निघाला तुमचा ॲव्हरेज स्पीड ॲव्हरेज व्हॅलोसिटी काय असते व्हॅलोसिटीचा फॉर्म्युला आठवतं का तुम्हाला डिस्प्लेसमेंट आपण किती टाईम लागला टोटल डिस्प्लेसमेंट आपण टोटल टाईम किती लागला त्याला डिस्प्लेसमेंट किती झालं झिरो टाईम किती लागला ट्वेंटी फाय झिरो आपण कोणती व्हॅल्यू घेतली नंतर वाय काय येतं झिरो झिरो मीटर पर सेकंद समजले या ठिकाणी बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे अँड एरोप्लेन टॅक्स टॅक्सीस ऑन द रनवे फॉर थर्टी सेकंद विथ अँड ॲक्सरेशन ऑफ थ्री पॉईंट टू मीटर पर सेकंद बिफोर टेकिंग ऑफ म्हणजे एक एरोप्लेन आहे एक विमान आहे आणि ते काय होत आहे थ्री पॉईंट टू मीटर पर सेकंद द स्क्वेअर या ॲक्सलरेशनने थर्टी सेकंद काय होत आहे रनवेवरून धावत आहे आणि नंतर ते म्हणजे नंतर ते टेक ऑफ होतं म्हणजे टेक ऑफ होता पण टेक ऑफ होण्याच्या अगोदर ते धावलं हे हाऊ मच डिस्टन्स उड इट हॅव कवर्ड ऑन द रनवे तर त्याने झेपवण्यापूर्वी टेक ऑफ होण्यापूर्वी किती डिस्टन्स कव्हर केलं त्या रनवेवर ते इथे सांगायचं आहे मग गिवन काय काय आहे ते, ते आपण इथे बघणार आहोत बघा मित्रांनो गिवन काय आहे ॲक्सलरेशन आपल्याला पूर्ण माहिती थ्री पॉईंट टू मीटर पर सेकंड स्क्वेअर बरोबर ना टाइम किती लागलेला आहे रनवेवर थर्टी सेकंद का टाइम मग त्याचं सा काय सांगितलेलं आहे इनिश त्याचं काढायचं काय आहे आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे काय काढायचं आहे डिस्टन्स कवर के केलेला आहे त्यांनी डिस्टन्स काढायचा म्हणजे या फॉर्म्युल्यानुसार काय काढायचं आहे आपल्याला हे ही तीन फॉर्म्युले आपण बघतोय ह्या फॉर्म्युल्यानुसार आपण काय काढतो आहे एस काढतोय काय काढतो आहे एस काढतोय हे काढायचं आहे आपल्याला मग त्याची इनिशियल वेलॉसि इनिशियल वेलॉसिटी किती होती त्याची तर यू इतकी ही ही किती होती झिरो होती किती होती झिरो होती सुरुवातीला तो झिरो होता नंतर तो काय झाला रनवेवर धावला तो इनिशियल किती होती त्याची झीरूच होती मग काय मी व्हॅल्यू टाकलं या फॉर्म्युलामध्ये त्यांनी काय टाकलं व्हॅल्यू टाकल्या जर तुम्हाला एस काढायचं तर हा फॉर्म्युला यूज करावा लागलं या तीन फॉर्म्युलांपैकी आणि नंतर त्यामध्ये व्हॅल्यू टाकून आन्सर काढलेला आहे अवघड काहीच नाही यामध्ये बघा आता समजून तुम्हाला फाय हे दोन काय घ्यायचं नव्हतं इतकं हे इझीच होतं आता हे बघा थर्ड एक्झाम्पल थोडंसं थो कन्फ्यूज इथे पण होणार आहे तुम्ही बघा एक कंगारू असतो काय असतो एक कंगारू कंगारू काय करतो आहे व्हर्टिकली जम्प करतो आहे असा उभा तो काय करतो आहे असा जम्प करतो आहे टू पॉईंट फाय मीटर व्हर्टिकली हां व्हर्टिकली असा तो असा जम्प करतो आहे टू पॉईंट फाय मीटर इथपर्यंत आणि त्याची काय सांगितलेली त्यांनी काय विचारलं वॉट मस्ट बी द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द कंगारू तर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी आपल्याला काढायची काय काढायची आहे इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे यू काढायचा आहे समजले या ठिकाणी मग आता गिवन काय काय आहे इथे बघा ॲक्सिलरेशन काय आहे हे एक लक्षात ठेवा मित्रांनो आता हे तुम्हाला आता समजावून सांगते मी बघा ते या ठिकाणी मित्रांनो ॲक्सिलरेशन नाईन पॉईंट एट मीटर पर सेकंड स्क्वेअर आता ॲक्सिलरेशन नाईन पॉईंट एट काय आहे मित्रांनो तर ॲक्सिलरेशनची व्हॅल्यूज नाईन पॉईंट एट मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे पण मित्रांनो जर काढायला दिलं तर काढायचं असतं नसेल तर आपल्याला नाईन पॉईंट एटच घ्यायचं असतं हे लक्षात ठेवा बघा आता हा कंगारुनी जंप किती मारलेली आहे म्हणजे तो किती कव्हर्स डिस्प्लेस झालेला आहे तर टू पॉईंट फाय मीटर व्हर्टिकलरी झालेला आहे बरोबर ना मग इनिशियल व फायनल वेलॉसिटी इनिशियल वेलोसिटी आपल्याला काढायची आहे त्याची किती माहीत नाही आणि फायनल वेलोसिटी किती आहे झिरो आता ही झिरो का आहे कांगारू काय झाला वर गेला आणि पुन्हा त्याच पोझिशनला खाली आला वर जाऊन तो वरच थांबला का नाही खाली पण आला ना खाली आला आणि पुन्हा काय झाला रेस्ट पोझिशनला गेला आणि झिरो झाला समजलं या ठिकाणी म्हणून त्याची फायनल व्हॅलॉसिटी किती झाली झिरो झाली हे समजणं का, फार महत्त्वाचं आहे फॉर्म्युलात व्हॅल्यू टाकून व्हॅल्यू का अँसर काढणं फार काही अवघड नसतं समजलं ॲक्सेलरेशनचं काय काढलं आपण नाईन पॉईंट एट कसं घेतलं त्याच्यानंतर तो, तो, तो किती रिस्प्ले झाला हे तर माहिती आपल्याला इन फायनल वेलोसिटी झिरो का आली कारण तो रेस्ट पोझिशनला आला आहे पुन्हा पुन्हा तो झिरो झाला इनिशियल व्हॅलॉसिटी तर काय त्याची आपल्याला काढायचीच आहे मग मला सांगा आता त्याची काय काढायची इनिशियल वेलोसिटी काढायची इनिशियल वेलोसिटी काढायची असं कोणता फॉर्म्युला आहे आप आपल्याकडे आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे ना बरोबर ना या तीनपैकीच आपल्याला एक यूज करायचा ना मग आपल्याला काय हा यूज करावं लागेल बघा का, ला का ज्याच्यामध्ये आपल्याला इनिशियल व्हॅलॉसिटी काढावं लागेल आणि ॲक्सलरेशन बघा या ठिकाणी रिलेशन बिटवीन कशाचं रिलेशन आहे डिस्प्लेसमेंट आणि व्हॅलॉसिटीचा इथं तो डिस्प्लेस झालेला आहे डिस्प्लेसमेंट आहे आपल्याकडे बरोबर ना तर हे काढावं लागेल वी स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस टू एएस मग वी स्क्वेअर आणि टाकायच्या व्हॅल्यू याच्यामध्ये आता इथे व्हॅल्यू टाकताना हे निगेटिव्ह का आलेलं आहे हे मी तुम्हाला समजावू शकते वी स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे झिरो फायनल फायनल वेलॉसिटी झिरोच आहे त्याची यू स्क्वेअर इनिशियल वेलोसिटी तर माहीतच नाही आपल्याला त्याची किती आहे बरोबर ना प्लस टू टू तसाच राहिला ए ऍक्सेलर किती झाला नाईन पॉईंट एट आता नाईन पॉईंट एट मायनस का घेतला आता हे फार समजलं महत्वाचं हे दोन तीन पॉईंट समजले तुम्हाला तर नाईन पॉईंट एट मायनस का, आए, का, का आहे कारण मित्रांनो हे तुम्हाला जर माहीत असेल की ॲक्सलरेशन हे कशावर डिपेंड असतं वेलोसिटीवर वेलोसिटी इन्क्रीज झाली तर ऍक्सेलरेशन इन्क्रीज होतं बरोबर ना तुम्हाला तो रूल मी शिकवला होता बघा पार्ट थ्री का पार्ट फोरमध्ये बघा तुम्ही की निगेटिव्ह कधी असतं इंडिकेट कधी होतं जर वेलोसिटी ही डिक्रीज झाली वेळेनुसार जर वेलोसिटी ही डिक्रीज होत असेल तर ॲक्सिलरेशन कसं होतं निगेटिव्ह होतं मग आता मला सांगा याची जी वेलोसिटी आहे ही अगोदर किती होती जंप मारल्यानंतर टू पॉईंट फाय मीटर होती बरोबर ना पण कमी झाली ती किती झाली झिरो झाली म्हणजे टू पॉईंट फायपेक्षा काय झाली डिक्रीज झाली मग डिक्रीज झाल्यानंतर ॲक्सिलरेशन कसं होणार पॉझिटिव्ह होणार का निगेटिव्ह होणार ॲक्सिलरेशन निगेटिव्ह होणार म्हणून मायनस नाईन पॉईंट एट घेतला आहे समजलं या ठिकाणी आणि पुढे एस हा टू पॉईंट फाय मीटर आणि सॉल्व्ह करायचं सॉल्व करायचं नाही अवघड काय आहे याच्या याच्यामध्ये काहीच अवघड नाही बघा आता या ठिकाणी काय आहे झिरो स्क्वेअर झिरोच आता ही व्हॅल्यू झिरोच राहिली मग इकडे किती झाली यू स्क्वेअर आता ही काय झाली टू इन टू मायनस ट्वेंटी फोर पॉईंट फाईव्ह इतकी झाली मग झिरो इज इक्वल्स टू यू स्क्वेअर ही किती झाली आता हा काय होणार हा न एकत्र केला मा तर मायनस फोर्टी नाईन होणार मग आता हाय जर यू स्क्वेअरीकडं घेतला किंवा यू स्क्वेअरीकडंच ठेवा आणि हा किती होणार मग प्लस फोर्टी मग फोर्टी नाईन होणार बरोबर ना मग यू इज इक्वल्स टू सेवन मीटर पर सेकंद समजलं समजलं मित्रांनो या ठिकाणी अवघड काहीच नाही यामध्ये व्हॅल्यू टाकून आन्सर काढणे अवघड नाही तुम्हाला पण जमेल फक्त हे समजून घ्या इथे कन्फ्युजन होतं तुमचं इथे काय होतं बघा कांगारूने जम्प केली टू पॉईंट फाय मीटर व्हर्टिकलरी केली आणि तुम्हाला काय काढायचं आहे त्याची इनिशियल व्हॅलॉसिटी काढायची आहे म्हणजे सुरुवातीचा यू काढायचा आहे तो झिरोच राहणार आहे तो काढायचा म्हणजे तो माहीतच नाही आपल्याला तो सध्या झिरोच पकडा आणि फायनल व्हॅलॉसिटी किती आहे फायनल काय आहे कांगारूवर उडी मारून परत खाली आलाय तो म्हणजे रेस्ट पोझिशनला गेलं म्हणून ती झिरो झाली या दोन व्हॅलासाठी तुम्हाला समजलं ना फायनल आणि हे ॲक्सिलेरेशन काय आहे ॲक्सिलेशन नाईन पॉईंट एट नसेल दिलं तर ते नाईन पॉईंट एटच घ्यायचं आहे आणि किती झाला तो डिस्प्लेस टू पॉईंट फाय मीटर आणि काढायचीही व्हॅल्यू टाकून सोपं आहे चला पुढे जाऊयात आता बघा या ठिकाणी एक मोटरबोट आहे एक मोटरबोट स्टार्ट फ्रॉम रेस्ट एक मोटरबोट कशी स्टार्ट झालेली आहे रेस्ट पासून हे बघताना समजलं पाहिजे रेस्ट पासून सुरू झालेली आहे म्हणजे तिचा सुरुवातीचा वेग किती असणार आहे झिरो असणार आहे हे तर आपल्याला समजलं ना ती मूव झाली विथ युनिफॉर्म ॲक्सलरेशन ती मूव कशी झाली युनिफॉर्मली ॲक्सिलरेट झाली ती समजलं ना तुम्हाला त्यानंतर इफ इट अटेन्स द वेलॉसिटी ऑफ फिफ्टीन मीटर पर सेकंद इन फाय सेकंद म्हणजे तिने वेलॉसिटी केली तिचा वेग किती होता पंधरा मीटर जर ती पाच सेकंदात ते म्हणतात की पाच सेकंदामध्ये तिचा वेग किती होता पंधरा मीटर पर सेकंद होता पाच सेकंदात तर कॅल्क्युलेट द ॲक्सिलरेशन अँड डिस्टन्स ट्रॅव्हल इन दॅट टाईम त्यावेळेस तिने किती डिस्टन्स क ट्रॅव्हल केलं तर ते काढा तुम्ही आणि ॲक्सिलरेशन किती झालं ते काढायचं आहे तुम्हाला बघा मित्रांनो आता इथे रिलेशन कुणाचं आहे वेलोसिटी दिलेली आहे टाइम दिलेला आहे मग आता ग ही इथे बघा तुम्ही हे जे मोशनचं फर्स्ट इक्वेशन आहे व्हीज इक्स टू यू प्लस ए टी हे जे रिलेशन आहे वेलोसिटी आणि टाइम हे आपण इथे यूज करू शकतो बरोबर ना तसं पण आपल्याला काय काढायचं आहे ऍक्सेल काढायचं आहे आणि इथे रिलेशन कुणाचं दाखवलेलं आहे व्हॅलॉसिटी आहे आणि टाईम पण दिलेला आहे इथे आता इनिशियल वेलोसिटी किती असणार आहे त्याची यू आपण बघितलं ती रेस्ट पोझिशनला होती म्हणजे जी ती झिरोच असणार आहे फायनल वेलोसिटी किती आहे त्याची फायनल वेलोसिटी ही बघा पंधरा मीटर ती चालली पंधरा मीटर तिचा काय होता सेकंद वेग होता टाईम किती टाईममध्ये पाच सेकंदामध्ये किती वेळामध्ये तर पाच सेकंदमध्ये तर आता काय कॅल्क्युलेट करायचं आहे ॲक्सिलरेशन कॅल्क्युलेट करायचं आपण पहिलं ॲक्सिरेशन कॅल्क्युलेट करू या या फॉर्म्युल्यानुसार आपलं ॲक्सिरेशन कॅल्क्युलेट होईल का फर्स्ट याच्यानुसार होईल कारण याच्यामध्ये हे आहे म्हणजे आपण इथे जर व्ही इक्स टी यू प्लस ए टी केलं तर होईल का टी पण टाकू शकतो आपण आपल्याकडे कोणती कोणती व्हॅल्यू आहे इनिशियल व्हॅल्यू झिरो आहे आणि फायनल पण आहे आपल्याकडे आपण ए काढू शकतो का काढू शकतो इझिली टाकायचा फॉर्म्युलामध्ये मग आता ॲक्सिलेरेशन ॲक्सिलेशनचा फॉर्म्युला तर आपल्याला माहिती आहे ॲक्सिलेशनच्या जागी आपण काय टाकणार व्ही मायनस यू आपण टी तो किती आहे व्ही किती आहे फायनल फिफ्टीन फिफ्टीन मायनस झिरो आपण फाईव्ह मग पाच एक पाच पाच ते पंधरा थ्री थ्री मीटर पर सेकंद स्क्वेअर आता थ्री मीटर पर सेकंद स्क्वेअर कसा आला second, एक, हा सेकंद स्क्वेअर कसा आला मित्रांनो हे टाइमचा काय आला टाईमचा सेकंद एक आणि वर याचा पण काय झाला एक सेकंद झाला मीटर मग हा मीटर पर सेकंद याचा एक सेकंद याचा एक सेकंद काय झाला स्क्वेअर झाला समजले या ठिकाणी हे दोन स्क्वेअर का झाले आता ॲक्सिलरेशन तर मिळाले आपल्याला त्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे टाइम काढायचा ट्रॅव्हल किती केलं डिस्टन्स म्हणजे ती किती डिस्प्लेस झाली आता किती डिस्प्लेस झाली म्हटल्यानंतर कोणतं मोशनचं इक्वेशन यूज करणार आपण सेकंड या ठिकाणी एस इज इक्वल्स टू यू टी प्लस वन हाफ ए टी स्क्वेअर एस इज इक्वल्स टू यू टी यू काय यू काय आहे आपला झिरो आहे टी काय आहे आपल्याला मिळालेला आहे टी किती आहे फाय सेकंद आहे हाफ काढायचा ए ए किती आहे थ्री मिळालेला आहे आणि टी स्क्वेअर पुन्हा फाय स्क्वेअर तेच करायचं आहे मग तेच केलं इथं बघा झिरो इन्टू फाय प्लस वन हाफ थ्री इंटू फाय स्क्वेअर मग बघा इथे केलेलं आहे त्यांनी जमेल का तुम्हाला टाका व्हॅल्यू इझी आहे आपला यू किती होता झिरो टी किती आहे फाय वन हाफ ए किती निघाला आपला एक्सलर ॲक्सलरेशन थ्री निघाला आणि टी किती आहे फायू त्याचा स्क्वेअर मग करायच्या टाकायच्या व्हॅल्यू झिरो झिरो तसाच राहणार त्यानंतर हाफ फायू त्यानंतर म्हणजे आता हा झिरो आणि फायव हा काय होणार झिरोच होऊन जाणार आहे हा पण आता सध्या राहू द्यात हाफ त्याच्यानंतर हा थ्री हा ट्वेंटी फाय फायचा स्क्वेअर ट्वेंटी फाय हा किती झाला हा झिरोच झाला मग मी इथं किती राहिला वन हाफ बरोबर ना आणि इथे किती होणार थ्री इंटू ट्वेंटी फाय सेवन्टी फाय असंच होईल ना एस इज इक्वल्स टू सेवन्टी फाय अपॉइंट टू करा एस इज इक्वल्स टू मग किती निघणार थर्टी सेवन पॉईंट फाय मीटर निघेल का बरोबर ना म्हणजे ती इतकी चालली समजले या ठिकाणी मित्रांनो आज याच ठिकाणी आपण थांबत आहोत नेक्स्ट पार्ट मध्ये आपल्याला न्यूटन्सचे लॉ ऑफ मोशन बघायचे आहेत तीन लॉ बघायचे आहे अशा करते या ठिकाणी आपल्याला समजले असेल हे काही अवघड नाही मित्रांनो फक्त समजून घ्या जे सांगितलं आहे ते लक्षात ठेवा त्यासाठी तुमच्या कन्सेप्ट अगोदर क्लिअर पाहिजे पुन्हा भेटू न्यू पार्टसोबत आपले इतरही चॅनल आहेत कृपया त्यांनाही व्हिजिट करा आवडत असेल तर सबस्क्राईब करा इंग्लिश ग्रामर आपण घेतलेला आहे अगदी सहज सोप्या भाषेमध्ये अगदी सगळे टेन्सेस आपण मराठी भाषेमध्ये एकदम व्यवस्थित शिकवलेलं आहे त्याची लिंक खाली इंग्लिश ग्रामर लिंक नामाने आहे कृपया ती फॉलो करा आणि तिथे आपल्याला ते मिळून जाणार आहे सहज सोप्या भाषेत पुन्हा भेटू न्यू पार्टसोबत तोपर्यंत धन्यवाद